everyone. In the last video, we have solved the exercise of lesson number 7, the farmer and the bear. Now, in this video, we are going to see the grammar of this lesson. And for that, open page number 71 of your textbook. See here, grammar. In the grammar, today we will learn about the use of have and has. Have and has cha use as apan bagnar ahot. Let us see these sentences. I have the tops. Now you have what you wanted. तर याच्यामध्ये बघा, दोन्ही सेंटेन्समध्ये हॅवचा यूज केलेला आहे. आता हॅव यूज करण्याचा रूल बघूया आपण काय आहे तो. द वर्ड हॅव इन दिस सेंटेन्सेस शोज दॅट समवन हॅज गॉट समथिंग. आता या वर्डमध्ये हॅवचा यूज कशासाठी केलेला आहे? हॅव जो वर्ड आहे तो आपल्याला सांगत आहे की कोणाकडे काहीतरी आहे. समवन हॅज गॉट समथिंग म्हणजे कोणाकडे काहीतरी आहे. वी कॅन ऑल्सो यूज हॅव गॉट. आणि आपण हॅव गॉट सुद्धा यूज करू शकतो. हॅव कॅन बी यूज विथ आय, वी, यू अँड दे. तर आता हॅव हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते आपल्याला कोणकोणत्या सब्जेक्टसोबत वापरायचं आहे? सर्वात आधी आपण ते आयसोबत यूज करू शकतो. देन वी, यू अँड दे या चार सब्जेक्टसोबत आपण हॅवचा यूज करायचा आहे. इट इज यूज विथ मोर दॅन वन पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॅवचा यूज आपल्याला मोर दॅन वन पर्सन, वन थिंग किंवा वन प्लेस ऑर वन ॲनिमल म्हणजे जे प्युरल नाउन्स आहे त्याच्यासोबत आपल्याला हॅवचा यूज करायचा आहे. ओके, नाऊ लेट अस सी द यूज ऑफ हॅज. नाऊ रीड दिस सेंटेन्सेस. द बियर हॅज थ्री कप्स. सुशील हॅज अ टॉय प्लेन. आता याच्यामध्ये आपण कशाचा यूज केलेला आहे? हॅजचा यूज केलेला आहे. आता रूल्स बघूया आपण. द वर्ड हॅज इन दिस सेंटेन्सेस ऑल्सो शोज दॅट समवन हॅज गॉट समथिंग. आणि आपण आधी ज्याप्रमाणे पाहिलं होतं हॅवच्या बाबतीत तेच रूल इथे पण होतो की हॅज काय दाखवतो की समवन गॉट हॅज गॉट समथिंग म्हणजे कोणाकडे काहीतरी आहे. वी कॅन ऑल्सो यूज हॅज गॉट. आणि आपण हॅज गॉटचा सुद्धा यूज करू शकतो. Has can be used with he, she, it, this and that. तर आता हॅजचा यूज कशासोबत करायचा आहे? तर ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, इट आपण नॉन लिव्हिंग थिंगसाठी यूज करत आहे. देन धीस अँड दॅट. इट इज यूज विथ वन पर्सन, वन प्लेस अँड वन ॲनिमल ऑर अ थिंग. आणि ज्या प्रकारे आपण हॅव जो आहे तो प्युरलसोबत यूज करत आहे त्याचप्रमाणे हॅजचा जो यूज आहे तो आपल्याला फक्त सिंग्युलर नाउनसोबत करायचा आहे. मीन्स वन पर्सन, वन प्लेस, वन ॲनिमल ऑर वन थिंग. नाऊ लेट अस सॉल्व दिस एक्झरसाइज. फिल इन द ब्लँक्स विथ हॅव ऑर हॅज. हॅव किंवा हॅजनी आपल्याला ब्लँक्स फिलअप करायचे आहे. सी द फर्स्ट वन. आय ब्लँक फाईव्ह मार्बल्स. आणि आपण पाहिलेलं आहे की आयसोबत आपल्याला कशाचा यूज करायचा? हॅवचा. आय हॅव फाईव्ह मार्बल्स. देन राजू मेनी टॉईज. आता राजू एकटाच आहे, सिंग्युलर पर्सन इज देअर, दॅट्स वाय वी विल राईट देअर हॅज. राजू हॅज मेनी टॉईज. थर्ड नंबर, लॉयन्स शार्प टीथ. लॉयन्स प्युरल असल्यामुळे आपण काय घेणार आहे? एच ए व्ही ई हॅव. लॉयन्स हॅव शार्प टीथ. देन फोर्थ नंबर, आवर स्कूल अ बिग प्लेग्राउंड. नाउ स्कूल सिंग्युलर आहे, वन प्लेस इज ओनली देअर, दॅट्स वाय वी विल यूज देअर एच ए एस हॅज. आवर स्कूल हॅज अ बिग प्लेग्राउंड. अँड लास्ट वन, फिफ्थ नंबर, माय सिस्टर अ येलो कॅप. माय सिस्टर सिंग्युलर पर्सन आहे, दॅट्स वाय वी विल राईट देअर एच ए एस हॅज. माय सिस्टर हॅज अ येलो कॅप. नाऊ लेट अस सी रायटिंग. इन रायटिंग वी विल लर्न अबाउट हॅज, हॅज गॉट, हॅव अँड हॅव गॉट. कम्प्लीट दिस डिस्क्रिप्शन युझिंग हॅज, हॅज गॉट ऑर हॅव ऑर द हॅव गॉट. तर इथं दिलेले जे हेल्पिंग व्हर्ब आहे त्याचा यूज करून आपल्याला खालचं डिस्क्रिप्शन कम्प्लीट करायचं आहे. सो लेट अस सी. स्प्रिंग हॅज कम. द ट्रीज हॅव गॉट न्यू लिव्ज. हॅव इथं आपल्याला हॅव गॉट करायचं आहे कारण ऑलरेडी लिव्ज आलेले आहे. द गार्डन हॅज गॉट मेनी फ्लावर्स. द फ्लावर्स हॅव ब्राईट कलर्स. सम ऑफ द फ्लावर्स हॅव गॉट अ नाईस सेंट टू. द बर्ड्स हॅव गॉट एग्स इन देअर नेस्ट. दे सीट ऑन देअर एग्स ऑल डे. दे हॅव नो टाईम टू हॉप अबाउट अँड
प्ले. तर अशा प्रकारे ही जी एक्झरसाइज आहे तुम्हाला ती तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कम्प्लीट करायची आहे. ओके देन, बाय.